दोन केलं दरवण आशीर्वाद द्या आशीर्वाद जोरात बोल जोरात रडू नका रडताय कशाला ते आपली बाबाची चावडी हे मंदिर आम्ही त्यांच्या घरी होतो ते सांग माझे मामा आत्या वहिनी दोन्ही पण वहिनी तर बोलतो बोल खूप चांगली खातेदारी केली तुमचे खूप धन्यवाद मनापासून आणि आता आम्ही निघालोय बाबांच्या मंदिरात दर्शन नाही आता आम्ही चाललोय आमच्या गावात अच्छा गावात चाललोय आम्ही आता कोपरगाव मध्ये यस तो गाईज आपण आता इकडनं खडकेला चाललोय तिच्या गावी माझी आजी राहते आजीकडनं आपण जाणार आहोत मंदिरात बाबांच्या तिकडनं परत पालखीला भेट देणार आहे सो मला वाटतं थोडं लवकर करावं नाही तर काल सारखं परत कालोख होईल हे गाईज तो आम्ही ज्या रस्त्याने पहिले खेळलोय त्या रस्त्यावर चालतो आम्ही म्हणजे दादा मी पण आजीसाठी भत्ता घेतलाय या लोकांनी आमच्याकडे भत्ता फेमस आहे खूप आमच्याकडे भेळाला भत्ता बोलतो आणि तो खूप फेमस आहे इथे सगळ्यांसाठी तेच घेऊन गेलेलो घरी आता चाललो आजीकडे कोमलला सगळे गल्ले आठवत असतील इकडे खेळलेली इथे पडलेली एवढी पडली की तिची अक्षरच खाली पडली रस्ते बनवले इकडे खूप सारे छान छान रस्ते बनवले पण गाडी जायला रस्ते नाही ते हे हे ठेवायला रस्ते बघ आणि आपण कधीतरी आलो तर आपण कोणाला काय बोलू शकत रोडला इधर लहान बिचारा मुलगा पडला बिडला तर खेळतो चला बघू आता आजी केलं आशीर्वाद दे आता नाही गरज ती काय जोरात बोल धन्यवाद ती काय चालू जोरात बोल ना आवाज नाही तू जोरात बोल ना काय आशीर्वाद दिला मला माहितीच नाही दुसरा मला आशीर्वाद दे चांगला चांगला द्यायला द्याला
आम्हाला आवाज नाही आला ना, दिला दे दिला दे, जोरात बोल जोरात. साडी भारी वाटते आहे साडी साडी भाई नाही किती सांग ना आता कुठे आलो मला आपण आता ताताकडे म्हणजे पप्पाचे थोडेसे मोठे भाऊ पप्पा पेक्षा मोठे. पुन्हा एकदा पुन्हा एकदा हे आमचं घर हे वालो बघ हे वालो तिकडे दाखव हे इकडून दाखव ना सर मला काय समजता येत का ये दादू चांगलं आहे ना मस्त पप्पा मम्मी अरे मस्त मागचे वेळेस तुम्ही बोललेले सरांना दोन दिवस परत येणार आहे मुंबईला चला मुंबई मुंबई घरी आमच्या खवाचा तिचा चला वा जा भाजीला घेऊन या माझ पैसे डबड कुठे मावालं मला मटन आहे मटन आहे आजीची माया चप्पल नाही घालत काय चप्पल नाही चप्पल घातली नसल ती तिला लय भारी गुलाबी चप्पल नाही आणले थकली म्हणून बसली पटकन एवढी गाय गाय पाय किती फास्ट आली बापरे गाडी राहिली ना तिकडे नाही ना जात नाही ती का बरं आली बाय वाट लावायला चला बाबाय चल कशाला आली एवढं लांब मग काय आता गाडी कुठे ते मध्ये बरं झालं ते नाही ते सारखी कमरात मोडली ती रडू नका रडताय कशाला चला तुम्ही पण आमच्या सोबत चला आमच्या सोबत या कधी घरी आमच्या चला तर आता आपण कुठे आलो
तर गाइज फाइनली शिर्डी, शिर्डी में पहुंच गए हम लोग। इकडनं फक्त 1 किलोमीटर बाबांचं मंदिर, ते सुद्धा आलंय, दर्शन करू नंतर पुढचा प्लॅन बघू काय। चला मंदिरात चला। आम्ही आलोय आणि आम्ही सरप्राईज देतोय कोमल, कोमलला आणि त्यांना सगळ्यांना, कारण त्यांना माहित नाही, माहित नाही आम्ही शेड्डीत आलोय आणि अचानक आता आम्ही त्यांच्या घरी चाललोय। आयुष आपल्याला सरप्राईज भेटलंय का? थांबा फोन करूया आपण। कोपरगावला गेलेत, कोपरगावला आम्ही तिकडनं आले, तिकडे गेलेत। वाह, थांबा कॉल करतो मी। पोहोचलोय गाईज मंदिराच्या बाहेर, ही आपली बाबाची चावडी। हे मंदिर गाईज आम्ही इथं आलो आणि आरती चालू झाली गाईज, बाबांची आरती चालू झाली आणि आता आपण आतमध्ये नाही जाऊ शकत, सो आपण बाहेरून बाबांची आरती करूया आणि जशी आरती संपेल तसं आपण आतमध्ये जाऊ। 7:30 वाजेपर्यंत संपणार, आता झालेत 5:45 का, उद्या मॉर्निंगला दर्शन करायचं। इथपर्यंत आलो ना। गुड मॉर्निंग गाईज, गुड मॉर्निंग, ओम साई राम। आमचा आजचा 3रा दिवस आहे शिर्डीमध्ये आणि आम्ही आज फायनली चाललोय मुंबईकडे घरी, पण आधी आपण जाऊ दर्शन घेऊ बाबांचं, कारण काल आपल्याला दर्शन घ्यायला भेटलं नाही। काल आम्ही गेलो आणि बाबांची आरती चालू झाली, सो 7:30-8 वाजले आम्हाला तिथेच, तर आम्हाला दर्शन भेटलं नाही बाबांचं। तर आत्ता आपण पहिला जाऊन दर्शन घेणार आहे, मॉर्निंग दर्शन घेतल्यानंतर डायरेक्ट घरासाठी रवाना होऊ, कारण खूप दिवस झाले आपण फिरतोय, सो बघत राहा। आणि आम्ही आता इकडनं बाय बाय होतोय, बाय बाय काय, बाय 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 बाय, चला चला। 3 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3रा दिवस आहे, आम्हाला जबरदस्ती थांबवतात सगळे। चला काय कपडा कोणता? आम्ही सांगितलं होतं की आम्ही सगळे मिळून खाऊ आणि लाचची डिश याच्याच अंगावरती बनली आहे।
कोमल बोली मी खाईल करून पण कोमल खातच नाही. गाइस आम्ही काल आलो तेव्हा काल आम्हाला टाळ्याने सरप्राईज दिला. पण काय काल ब्लॉग चालू होता आज ब्लॉग चालूच नाही केला आणि आता ते आलेत. तुषार भाऊंना सरप्राईज देत होतो आम्ही. अरे वाटले सरप्राईज देत होतो पण घरी नव्हते तुम्ही बघितलं आणि आता घरी आहेत. काल तिकडेच होते जिथे आम्ही गेलो. आम्ही तिकडनं आलो आणि ते तिकडेच होते आणि आम्हाला दोघांना पण माहित नव्हतं. काल आम्ही यांना कॉल केला त्यांनी आम्हाला थांबवलं. आता स्मार्ट दिसत आहेत ना. चला आता आपण दर्शनाला जाऊया इकडनं. गाईज आम्ही फोन इथेच ठेवू कारण फोन अलाउड नाही तुम्हाला माहिती आहे. चाललोय दर्शनाला फायनली. काल भेटलं नाही दर्शन पण आज होईल दर्शन 100%. कारण की आज आपल्या सोबत दादा आहे. विचार काय घेत आहे लोबा अष्टगंधा टिक्का. ओय काय घेत आहे सगळ्या भाज्या बिज्या इकडनं घेतात. भोईसरला का भेटत की नाही त्यांचा भोईसर त्यांना माहिती गप्पी टमाटर. हा कोमल कच्चे वाले भाज्या भोईसरला नाही भेटत भाज्या. तुझी आवडती कोणती भाजी आहे त्यातली. हा कोमल कोणती आवडती भाजी. चला गाईस दर्शन झालंय आता मुंबईसाठी रवाना होऊ. 4 वाजलेत. जर लेट निघालो तर लेट पोचू घरी. आणि तिसरा दिवस आहे ते जिद्द करतात थांबण्यासाठी अजून एक दिवस पण नाही थांबू शकत. सो आपण घरासाठी निघूया ह्यांना बाय बाय करूया. आणि मी गाडीमध्ये पूर्ण डिटेल्समध्ये सांगतो आणि गाडीमध्येच ब्लॉग एंड करतो. सो सध्या तरी ह्यांना बाय करूया. यस सो गाईज आपले 100 व्लॉग इथे कम्प्लीट झाले आहेत. आणि हा जो चालू आहे व्लॉग तो 100वा व्लॉग होता. सेंचुरी कम्प्लीट केली आपण आणि व्लॉग आपण कोमल आता एंड करतोय कारण 3 दिवस आम्ही फिरलोय. दर्शन झालं बाबाचं फायनली. खूप छान दर्शन झालं आणि आम्ही आता घरासाठी रवाना झालोय. सो व्लॉग एंड करू. 100वा म्हणजे
100 ब्लॉगचं आमचं सेलिब्रेशन होतं, तसा हा ब्लॉग 100 आमचा कधीच झाला जेव्हा बाबी आजारी, आणि आम्ही शिर्डी मध्ये पण आम्हाला सेलिब्रेशन करायचं होतं, तर आम्ही निर्णय घेतला की आम्ही शिर्डी मध्ये करू ब्लॉग, मग आपण करूया. यस, तो आपला 100 ब्लॉग शिर्डी मध्ये झालाय आणि दर्शन पण खूप छान झाले बाबांचं, आणि लवकरच काहीतरी नवीन धमाका घेऊन येत आहोत आम्ही तुमच्यासाठी, आणि काहीतरी भारी आहे ते सांगणार नाही, आणि त्या गोष्टीसाठी सुद्धा बाबांचं दर्शन घेणं गरजेचं होतं, तर त्या गोष्टीसाठी सुद्धा आम्ही आलेलो शिर्डीला. दर्शन झालं, आशीर्वाद भेटलाय बाबांचं, आणि काहीतरी लवकरच धमाका सुद्धा येईल. तुमचं प्रेम पण द्या, तुमचं सपोर्ट असू दे त्या गोष्टीसाठी, ते सांगेल मी लवकरच. सो तोपर्यंत बाय, लव यू ऑल, कीप सपोर्टिंग, आणि व्लॉग आपण एंड करूया. बाय बाय, बाय बाय, लव यू, आणि खूप आवडला असेल तुम्हाला व्लॉग. एंड करतो तो शिर्डीमध्येच करतोय. हा, आणि हा व्लॉग तुम्हाला खरंच खूप आवडला असेल, सो लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि लवकरच नवीन व्लॉग सोबत परत भेटू. आणि सॉरी व्लॉग टाकायला खूप लेट झाला. बाय बाय गाईज. A few moments later. चला साई, 2 किलोमीटर फक्त. चला चला, 2 किलोमीटर, 2 किलोमीटर फक्त. चला चला, फक्त 2 किलोमीटर साई. जय साईला करतोय, फक्त 2 किलोमीटर. गाडीने 15 मिनिटं लागतात बाबा. अरे काय बोलतो, कसा आहे तू, गोरा झाला रे. आता किती दिवस? अजून 3 दिवस. पाय दुखताय? नाही पाय दुखत नाही. फोड नाही आलं ना? मला फोड फोड आपल्या होते, कोणाला आले फोड? कोणालाच नाही आले. विदाउट चप्पल आहेत काही अजूनही, विदाउट चप्पल आहेत, त्यांना फोड खूप आलेत, भर भरून आलेत, आणि चप्पल वाले त्यांना पण आलेत. साईराम साईराम तुम्ही सगळ्यात लास्ट आहे, सर्वात लास्ट लाय.